दंडवत घालतो ज्यांच्या शुभ हस्ते आताच महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले ते आदरणीय श्री 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 1008 केदार जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांच्या चरणी दंडवत घालतो। तसेच सर्व व्यासपीठावरील शिवाचार्यांनी मी साष्टांग दंडवत करतो। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब, विधान परिषदेचे गटनेते आमदार अमरनाथ राजूरकर साहेब, माजी पालकमंत्री डीपी सावंत साहेब, दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे साहेब, आमचे बालाजीराव कल्याणकर साहेब, माधवराव पाटील जवळगावकर साहेब, महापौर श्री जयश्रीताई पावडे, माजी आमदार ईश्वरावजी भोसीकर साहेब, शिवाय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे सर, माननीय वसंतराव चव्हाण साहेब, आमदार ओमप्रकाश गोकर्ण साहेब, हनुमंत पाटील बेटमोगरकर साहेब, अविनाश घाटे साहेब, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर साहेब, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर साहेब, उपमहापौर अब्दुल गफारजी, बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र अविनाश भोसीकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, आनंद बोंडारकर, उमेश मुंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मंगळराणी आंबुलगेकर, महाराष्ट्र विश्व सभेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र हुरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य भवन बारसे, माझ्यासोबत सतत काम करत असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगेजी, कंधार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळेजी, काँग्रेसचे प्रवक्ते श्री संतोष पांडागळे, शंकर स्वामी, रत्नाकर कुराडे, संतोष दगडगावकर उपस्थित असलेले मंचावरील आमचे आयुक्त श्री सुनील लहाने सर, शिव मॅडम वर्षा ठाकूर मॅडम, उपस्थित सर्व माझे सहकारी व हजारो संख्येच्या उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो, आज महात्मा विश्वेश्वराच्या दैदीप्यमान अशा पुतळ्याचं लोकार्पण सोहळा झाला। जगज्योती महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील थोर समाज सुधारक होते। त्यांनी समाज सुधारणेचे मोठे काम केले। लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता। विशेषतः कर्नाटक महाराष्ट्रासह देशभर त्यांनी अस्पृश्यता व जाती निर्मूलनासाठी स्वतःला झोकून दिले होते। अनुभव मंडपाच्या माध्यमातून त्यांनी 12व्या शतकात लोकशाहीचे विजय रोवण्याचे काम केले। या महान समाज सुधारकाचे लिंगायत समाजासह सर्व विश्व लिंगायत समाजासह मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत। नांदेड जिल्ह्यात बसवेश्वराच्या विचाराला मानणारे सुमारे 5 ते 6 लाख लिंगायत बांधव आहेत। महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचे व प्रेरणा सर्व समाजवादाने घ्यावी म्हणून डॉक्टर राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अमृतपूरकर हे हमेशा आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांना सांगत होते की माझा बसवण्णा नांदेडमध्ये कधी येणार। आज त्या बसवण्णाचं आगमन झालं आणि लोकार्पण पण झालं आणि ते मान्य अशोकराव चव्हाण साहेबांनीच केलं। मित्र असा भव्य आणि दिव्य हा पुतळा महाराष्ट्रात कुठे नाही, तो अशोकराव चव्हाण साहेबांना नांदेडमध्ये आणलेला आहे। आपल्या इथं समाज बांधवांना मला विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजून अशोकराव चव्हाण साहेबांचं स्वागत करावं। धन्यवाद। पुतळा निर्मितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाची नियमावली व जागेची अडचण आणि समाजाची भावना या तिन्ही बाबीच्या कसोटीवर उतरत स्वतः अशोकराव चव्हाण साहेब यांनी पुढाकार घेऊन लिंगायत बांधवांचे महात्मा बसवेश्वर यांचा असरूर पुतळा उभारण्याचे स्वप्न पूर्ण केले व समाज बांधवांना दिलेला शब्द श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी पूर्ण केला आहे। त्याबद्दल मी जिल्ह्यातील तमाम विश्व लिंगायत बांधवातर्फे साहेबांचे जाहीर आभार मानतो। महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा निर्मितीबाबतचा पहिला प्रस्ताव माजी महापौर शैलेश स्वामी यांनी सर्वसाधारण सभेसमोर दिनांक 24/12/12 मंजूर करण्यात आला आहे। पुतळ्याचे काम करीत असताना बऱ्याच अडचणी आल्या पण शेवट मात्र गोड झाला याचा मला मनस्वी आनंद वाटत आहे। महापालिका निवडणूक 2017 काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर व कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे उभारण्याचे वचन दिले होते। त्यापैकी महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभारण्याचे वचन पूर्ण केले असून कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे, ते लवकरच पूर्ण करण्यात येईल। माननीय पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे पालकमंत्री डीपी सावंत साहेब, माननीय आमदार अमरनाथ राजूरकर साहेब, माननीय आमदार मोहन अण्णा हंबर्डे,
साहेब यांनी यावेळी वेळोवेळी या कामात आम्हाला सहकार्य केले याची सर्व समाज बांधवांना सदैव जाणीव राहणार आहे. तसेच उतावा उभारीच्या कामामध्ये समाजातील अनेक मान्यवरांनी काम केले त्यामध्ये प्राधान्याने माजी आमदार ईश्वरराव भोसीकर साहेब, माननीय श्री हरिहरावजी भोसीकर साहेब, प्राध्यापक शिवसंघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे सर, बसवाबिघडच्या संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर, श्री राजेंद्रजी हुरणे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वीरशैव सभा नांदेड यांचे योगदान राहिले आहे. त्यासोबतच जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती संजय बेळगे, तालुका काँग्रेसचे बालाजी पांडागळे, काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे या सर्वांनी वेळोवेळी मला मदत केली आहे. 24/12/2012 रोजी शेरे स्वामी पुतळा निर्मितीबाबत पहिला ठराव मांडून साहेबांच्या आदेशान्वये त्याच सभेत हा ठराव पारित केला. तसेच दरम्यानच्या काळात पुतळ्याचे काम पूर्ण होत असताना माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने वेळोवेळी मीटिंग घेण्यात आल्या व आज त्याचे काम पूर्ण झाले. मला अभिमान आहे की माझ्या सभापती पदाच्या काळात साहेबांनी मला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचं मला योग्य वेळ आली म्हणून आज माझ्या काळातच या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होतो याचा मला मनस्वी आनंद होत आहे. साहेब पुतळा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यात वीरशैव लिंगायत बांधव एकत्र आले आहेत. जिल्ह्यात सुमारे 6 लक्ष लिंगायत बांधव आहेत. त्यांच्या मनातील काही भावना मी आपल्याला बोलून दाखवत आहे. साहेब या ठिकाणी काही समाजाचे प्रश्न आपल्या माधोबातून सोडीला द्यावेत ही अपेक्षा आहे. केदार जगद्गुरूच्या आशीर्वादामुळे व साहेब आपल्या प्रयत्नामुळे 2018 साली वाणी या जातीचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाला. तो समावेश आपण केला याबद्दल तमाम वीरशैव लिंगायत समाज आपले ऋणी आहे. परंतु साहेब या समाजातील लिंगायत वाणी लिंगडेर या उपजातींना अद्याप सवलती मिळत नाहीत. या सर्व जाती मुळातून वाणी या सवर्गातून मोडतात त्यामुळे यांनाही प्रमाणपत्र मिळावे अशी सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. माझे सर्व तरुण लिंगायत समाजातील तरुण रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळाची स्थापना आपण करावी. राज्यातील कोट्यावधी लिंगायत बांधवांची इच्छा आहे. ही बाब सुद्धा आपण आपल्यासारख्या लोकनेत्याच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते याचे आम्हाला जाणीव आहे सर. त्याचसोबत सर अलीकडच्या काळामध्ये पुतळा उद्घाटनाच्या वेळेस आम्ही सहज आमदार कोण कोण आहेत, आपल्या समाजातले कोण कोण आहेत याची पडताळणी केली. असं दिसलं आजच्या या विधानसभेमध्ये आमचा आपल्या लिंगायत समाजाचा एकही आमदार नाहीये. मला विनंती करायची इथं हजारो बसलेल्या माझ्या बांधवांकडून, आपलं सर आमदार राजूरकर साहेबांना आपण 1 दिवसात आमदार केलं तर त्याचबरोबर मोहन अण्णा आंबर्डे 12 दिवसात आपण आमदार केलं सर. अंतापूरकर साहेबांना आपण 42,000 मतांनी निवडून आणलं सर. तर आपण लोकनेते आहात, आपण मोठे आहात, जाणते राजे आहात. केवळ आपल्याकडूनच फक्त आपल्याकडूनच लिंगायत समाजाला न्याय मिळेल याची अपेक्षा आहे. आणि आपण कोणालाही जिल्ह्यामधून कोणाही एका लिंगायत समाजाला घ्या सर आणि त्याला आपण तिकीट द्या एवढी कळकळीची मी या ठिकाणी विनंती करतो आहे. चौथी गोष्ट सर, महात्मा बसवेश्वर पुतळा व्हावा म्हणून मध्यंतरीच्या काळात बरेच आंदोलन झाले. यामध्ये समाज बांधव व इतरही कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनावधानाने काही गोष्टी झाल्या असतील त्या कार्यकर्त्यावर आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. सरकार आपलं आहे सर, मला नम्र विनंती करायची आहे की आपणच हे काम करू शकता. जेवढे गुन्हे नांदेड शहरात दाखल झाले असतील महात्मा बसवेश्वरच्या पुतळ्या निर्मितीसाठी तेवढे आपण सर आदरणीय मुख्यमंत्री आणि आपण बसून हे सर्व गुन्हे माफ करावे एवढे मी या ठिकाणी विनंती करतो. या पुतळा निर्मितीच्या कामात मला मोलाचं मार्गदर्शन, मोलाची मदत आमदार अमरनाथ राजूरकर साहेबांनी केली, डीपी सावंतांनी केली, अंबर्डे साहेबांनी केली. त्या माझ्या महापालिकेमध्ये मी काम करत असतेवेळी माननीय महापौरांनी केली, या ठिकाणचे जिल्हाधिकारी इटणकर साहेबांनी केली, आयुक्त श्रीयुत सुनील लहाने साहेबांनी केली, उपमहापौर अब्दुल गफार यांनी पण मदत केली, सभागृहनेता महेश करंदंडे, महिला बाल कल्याण सभापती अपर्णा नेरलकर, उपसभापती आयशा बेगम, माजी सभापती विरण सिंग गाडीवाले, आमचे मित्र विलास धबाले, स्थानिक नगरसेवक दीपाली मोरे, राजू काळे, चित्रा सिद्धार्थ गायकवाड व सर्व सन्मान्य सदस्य, काम करणारे सर्व अधिकारी, पुतळा निर्मितीकार सातारकर,
कंत्राटदार नागेश शेट्टी तसेच अनिल माळगे माधव स्वामी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, यामुळे मी या सर्वांचे आभार या ठिकाणी मानतो। साहेब महात्मा मिशनचा पुतळा निर्मिती असेल अथवा समाजाचे प्रश्न असतील किंवा नांदेड शहराचा विकासासाठी हजारो कोटी रुपये आणण्याचे काम असेल ते केवळ आणि केवळ अशोकराव चव्हाण साहेबच करू शकतात, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि महात्मा मिशनचा पुतळा आपण निर्माण केला, आपल्या हस्ते अनावरण झालं, याबद्दल तमाम या ठिकाणी जमलेल्या नागरिकांची आणि तमाम वीरशैवलिंगायत बांधवांच्या वतीने आपले सदस्य आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।